मंडळी आज आपल्या हास्य जत्रेत खास पाहुण्या म्हणून सहभागी झालेले आहेत. सवाल अंधाराचा, प्रेमाच्या गावा जावे, गेला माधव कुणीकडे या नाटकांमधून प्रेक्षकांच्या लाडक्या झालेल्या आणि त्यानंतर उत्कृष्ट नृत्यांगना आणि नृत्य शिक्षिका म्हणून ख्याती मिळवलेल्या सोनिया परचुरे आणि त्यांच्यासोबत आहेत हास्य महारथी समीर चौघुले, विनोदाची महाराणी विशाखा सुभेदार, भांडूपचा शशी कपूर निखिल बने आणि कोकण कोहिनूर ओंकार भोजने. हाय प्रसाद. हाय. हाय सई. हाय. मी लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता समीर चौघुले. 22 ऑक्टोबरला नाट्यगृह ओपन झालेली आहेत. एकदा जोरदार टाळ्या आपल्या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजेत. सगळ्यांच्या रिहर्सल जोरदार सुरू आहेत. कधी आता नाटकं रंगमंचावर येणार आहेत. माझ्या नाटकाची सुद्धा तालीम आज आहे, पण नेहमीप्रमाणे कलाकार वेळेवर आलेले नाही आहेत. त्यातले एक कलाकार आहे विशाखा सुभेदार. तालीम असं म्हटलं की ती येतच नाही. कितीही करा ती येत नाही. तालीमच्या ऐवजी सहल साडेपाचला येईल. सकाळी 5:30 येईल ती. पण तालीम म्हटलं की तिच्या गाडीचं स्टेअरिंग जॅम होतं. ती येत नाही. आता बघू किती वाजता येत आहे, तालीम कधी सुरू होणार आहे. बघा बाबा फोन बिन करा. नाही नाही, ते माझ्या गाणू रे, ते माझ्या गाणू. ए छोटा काका. अरे ते फ्लॅटचा रंग वगैरे ते माझ्या गाणू रे. मग 1.5 वर्ष काही झोपल्या तुम्ही. त्यात परवा मी गोडाऊनला गेलेलो तेव्हा तो निलय म्हणतो ते जंगल दाखवतो आपण मागे, त्या 2-3 कुंड्यांना 1-2 भेगा पडल्या आहेत. 250 प्रयोगात काय झालं नाही, तुमच्या गोडाऊनमध्ये ठेवलं कशा भेगा पडल्या रे. नाही नाही बघ, पैसे वगैरे काय मिळणार नाही. इथे 1 तिकीट विकलं गेलं नाही, माझ्या कुंड्या फुटाजी वेळ आले. नाही नाही ते बघा रे, तुमची काळजी घ्यायला, तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे ना. मग तू ठेव, तू ठेव फोन ठेव. ए सम्या, अरे काय आहे बाबा, मी तिकडे जाहिरात सोडली हा आणि थिएटरवरती तिकीट विक्री सुरू पण झाली आणि तालमीचा काय पत्ता नाही. म्हणजे कसं होणार आहे, काय कलाकार कुठे आहेत, माझे तुझे नटा कुठे आहेत, नट्या विशाखा सोनिया कुठे आहेत त्या. तू ना पोराबरोबर दादागिरी करू नकोस, कळलं. नटी समोर आली की गोड बोलतो. काय रे बोलतो मी तुला बरोबर. नाही रे, हे हल्ली नाटकात नट्या टिकतायत कुठे. 4 व्यवस्थित डायलॉग बोलले ना की लगेच सिरियलवाले घेऊन जातात, नाही तर त्यांची लग्न होतात. आता लग्न झालं की मग झालं. पण हे आपलं नाटक व्यवस्थित होईल ना. अरे नको टेन्शन घेऊ. पॅन्डेमिकच्या आधी 250 प्रयोग झालेत नाटकांचे. 4 रंत्रू का रे, 4 रंत्रू पुरे झाल्या. उत्तम होणार नाटक, नको टेन्शन घेऊ. टेन्शन आणि छोटा सामान टेन्शन नाही रे. ते मला आहे ना आपला संतोष कनेटकर निर्माता, त्याला सांगायला लागतं. तो तिकडे ते कुलकुले काय फूड ते यांची फ्रेंची घेतली ना. ते फ्रेंची कशाला घेईल रे को. लुकतुके फूडची फ्रेंचायझी घेतली आहे त्यांनी. म्हणजे गाळा ना, गाळा घेतला ना, तिकडून काहीतरी आणतो इकडे विकतो. तिकडे गल्ल्यावर बसून तुम्हाला फोन करतो. अरे काय तालीम कशी सुरू आहे. एक तर तू काय बोलतो ते कळत. काय पोलीस नाही आला अजून तालमीला. मी खुर्चणी हा टिपोय आहे दिसतंय ना. मी समोरच आहोत ना, तू उशीर आली असे, लेट तुला झाला. हो रे हो रे, काय झालं, टॅक्सी बुक केली तर टॅक्सीवाला आलाच नाही. मग रिक्षा बुक केली तर मग टॅक्सी आणि रिक्षा दोन्ही आले. मग म्हटलं काय करावं, मग शेवटी बसनीच निघून आले. काय लॉजिक आहे, काय लॉजिक आहे समीर सर. अहो विशाखा तर आधी बारीक होते ना, केवढ्या झाल्या आहेत. तेच बघतोय मी विशू. अगं पॅन्डेमिकच्या आधी तू केवढी होतीस, आता केवढी झालीस विशू. हे काय आहे अगं, नाटकात तुला मी असं उचलतो असा सीन आहे. तुला जर मी असं उचललं तर मला असं कोण उचलणार विशू. हे काय आहे विशू, हे काही नाही रे सम्या. 2 वर्ष घरी बसून नुसतं खा खा खाल्लं, चर चर चरलं, त्यामुळे वाढलंय. होईल रे बारी, किंचित सुटलंय. किंचित हे किंचित असेल तर माउंट एव्हरेस्टला स्टूल म्हणेन मी. अरे सोनिया किती उशी. काय मस्त वाटतंय रे, 2 वर्षांनी रिहर्सल हॉलला यायला फार मस्त वाटतंय. माझा फोन याच एक सुरू झालंय. हॅलो. हा बोला बोला. हो हो मीच बोलते, मीच बोलते. हा किती पोळ्या हव्यात. हो हो देईन ना, देईन.
वांगी बटाटा रस्सा हो आणि छोले आहेत छोले छोले नाही नाही छोले ते पण रात्री भिजवतं पण आणि सकाळी असे फुगतात ते छोले आओ आओ कालिया गब्बर तो पिक्चर ते शोल तो शोले हे मी छोले म्हणते हो हां चालेल ओके मग तीन कालिया वाटाण्याची काळ्या वाटाण्याची उसळ आणि बारा पोळ्या हो हो मी लिहून घेतलं हो हो अहो आणि तुम्ही ते तुमच्या ते सासऱ्यांचं नाही मला फोन केलात नाही का ते 13व्याचा तुम्ही मला फोन करणार होतात ई आहेत ते बर बर पण मग कसं कसं काय म्हणजे अंदाजाने काय कधी ग म्हणजे मला हो मला नक्की सांग हो हो ओके बाय 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 काय चाललंय सोनिया काय चाललंय आल्यापासून अरे मला एवढ्या ऑर्डर येत ना समीर मी काय सांगू तुला आय एम सॉरी सो सॉरी सो सॉरी मॅडम कसा सुरू आहे तुमचा कॅटरिंगचा बिझनेस अरे उत्तम उत्तम अरे पॅन्डेमिक मध्ये करणार काय 2 वर्ष काय करणार म्हणून मग हे सुरू केलं आणि माझ्या हाताला चव आहे ना मग आमचे हेच म्हणाले मीच काय एकटा सगळ्यांना असंच पाहिजे म्हणून मग पोळी भाजी केंद्र चालू केलं असंच पाहिजे पोळी भाजी केंद्र पॅम्पलेट्स देते हा इथे तालमीला इथे सुरू करा काका हे घ्या हे घ्या हे घ्या की वाचा हा का मी सांगतो ए समीर हे घे बने घे कुर्ल्याला दे हा तुझ्याकडे सगळ्यांना आणि ताई तुम्ही पण घ्या अग विशू अगं ही के अगं ओळखलंच नाही तुला केवढी झाली थोडस ए पण मग तू पण मला ऑर्डर दे मी बिर्याणी सगळ्या करते व्हेज नॉन व्हेज सगळ्या करते गोडाचे काय तू म्हणशील ते मी करते करते पुरणपोळी नाही ना कॉम्पिटिशन निर्माण झाली चेतना भट आहे तिने पुरणपोळी खाल्ली सर ते विशाखाताईंच्या कॉस्ट्युमचं काय करायचं काय करायचं म्हणजे गिरीशला बोलवत गिरीश दादा नाही ते बघा एक मिनिट गिरीश कॉस्ट्युम अरे हे काय लहान कोणी मोठा खास घेतलाय हे काय नाही अरे बापरे हे एवढंसं काय हे मास्क म्हणून वापरत हे काय करूया दुसरं आण ते हे होत आहे का बघ सोनिया ताई हे केवढं मोठं तू अजून बारीक झालीस आणि आणि हे तिला ते म्हणजे कॉस्ट्युम साठी रोल बदला तुम्ही नाटकाचे रोल बदला द्या परत ते द्या परत काही जमणार नाहीये नाही पण कपड्यांचं काय मग कपड्यांचं काय म्हणजे ते ए छोटा काका काय ते सांगतील कपड्यांचं काय काय म्हणजे मी फारफार तर कॉस्ट्युम साठी एखादा नवीन हँगर आणून देऊ शकतो म्हणजे काय हँगर घालून जाऊ मी स्टेजवर कसं बोलतो छोट्या काका असं कसं रे कसं बोलतो म्हणजे निर्मात्याने मला नव्या कॉस्ट्युम साठी एक नवा पैसा दिलेला नाही आम्हा ठीक आहे मी बोलते संतोष कानेटकरशी मी बोलते तू बोल ना तो तुला तोंडावर हो हो बोलेल पण नंतर मला फोन करेल अरे छोटू तुला इथे छोट्या छोट्या गोष्टींसाठी मला फोन करायला लागतात तू काय तिथे छोट्या खेळायला गेलास मी तुला आता सगळ्या समोर सांगतो ज्यांनी खाऊन खाऊन आपली साईज वाढवली त्यांनी आपापले कपडे घरातून आणावे म्हणजे राणीचे दासीचे कपडे मी घरून कसे घेऊ देऊ मी काय घरी वलकल घालते वलकल घालत तर पंजाबी ड्रेस घालून तो काय तो करू कार्यक्रम ते मला सांगू नका ठीक आहे ओके मग मी गाऊन घालेन मी माझं गाऊन घालेन आणि स्टेजवर येईन पण हे बघ समीर तो गाऊन एकदा आणला की पेटीत जमा करायचा पेटीत एकदा जमा केला की गाऊन परत मिळणार नाही अरे हा काय म्हणजे असं असेल तर नाही होणार नाटक अरे नाही होणार नाही होणार नाही करू मला एकट्याला गरज पडले मी आपण मरतोय मी दोघांनी थांबा ना जरा मला बोलू दे ना प्लीज यार यार मला वेगळी टेन्शन्स आहेत हिला उचलायचं रे असं हे म्हणा इकडे शिवाजी मंदिर मध्यंतर कशावर होतं मी तिला असं उचलतो ना ह्या दासीला उचलतो याच्यावर मध्यंतर होतं ना शिवाजी मंदिरचा पडदा
किती वेळा रे बंद होतो? 32 सेकंद. 32 सेकंद काय करू मी, कसा उचलू तिला? वाशीला विष्णुदास भावे 26 मिनिट. अरे काय करू मी तिकडे, माझं काय होईल याच मला टेन्शन आहे. अरे पण समीर तू बदलून टाक ना. बाप लँडलॉर्ड आहे माझा, सगळे पडदे जाऊन मी बदलेन. अरे पडदे कुठे सांगते मी. अरे मी म्हणते तू सीनच बदलून टाक, राजा दासीला उचलतो दाखवूच नकोस ना. काय करू यार मी, 250 प्रयोग मी नाटक काय लिहिलंय. राजा विक्रमादित्य येतो बाबा शिकारी वरून, तेव्हा ही नायरा असते दासी, ही तिकडे बेशुद्ध पडते, तो तिला उचलतो आणि ते तू महाराणी भानुमती बघते आणि तुझ्या मनात मत्सर निर्माण होतो. यासाठी मी तिला उचलणं गरजेचं आहे. हिला फरफटत आणलं तर मत्सर कसा निर्माण होईल? तिला उचलणं गरजेचं आहे, लक्षात येतं का तुला? एवढं सगळं होतं नाटकात, मला तर आठवतच नाही बाबा. अरे स्क्रिप्ट दिली होती ना, स्क्रिप्ट नाही तुझ्याकडे वाचायला, सगळे आहेत ना पानं. एक मिनिट छोट्या काका, मला 6 पास मिळतील पहिला प्रयोग. काय मध्ये मला 8 पास. अरे अरे काय नाटकाचं तिकीट एक विकलं गेलेलं, यांना 5 पाहिजे. आम्हाला पाहिजेत रे. मी आताच सांगतो, आधीच नाटक 50% प्रेक्षकांसमोर करायचं असल्यामुळे कोणाला 5 मिळणार नाही. अरे ह्या काय अर्थ आहे, माझा नवरा तिकीट काढून बघणार का नाटक? हे नाही बरोबर. बस झालं, कीप क्वाइट. मला इथे सिन्सिअरली नाटकाची तालीम पाहिजे. तुम्हाला नंतर अर्धा तास देतो, तेव्हा डिस्कस करायचं सगळं. ओके म्हणजे काय? मला तुम्हाला नको सांगतो, बस इकडे जाऊ नको तू, नंतर मग काय ते अर्धा तास हे चले तालीम सुरू कर. नको मला नको बोलूस, नसा फाटी शांत. असं का ना, काय तोंड देणार तिकडे? करूया ना, करू. तिकीट विकीट ओपन झाली तिकडे. चल महाराणी बस तिकडे चला. हे तू, तुला माहिती ना, हे तू दासीचा रोल करतेस, काय नाव तुझं? नायगरा. नायगरा तू नायगरास, स्वतःकडे बघून नको म्हणूस. मायरा. नायरा नायरा नाव आहे तुझं. नायरा तू दासी आहेस कळलं, आणि तू महाराणी, तुझं नाव काय? चुन्नीलाल. चुन्नीलाल. अरे काय, कुठल्या राणीचं नाव चुन्नीलाल असतं? चुन्नीलाल कसं आलं डोक्यात? हा चुन्नीलाल माझा चक्कीवाला आहे, त्याला मी सारखी पीठ देते ना दळायला, म्हणून माझ्या तोंडात आलं. सॉरी सॉरी सॉरी. डब्यात घेऊन पाठवे ना घरी. सॉरी सॉरी. सांग ना काय चाललंय तुमचं. सॉरी सॉरी. लाजा वाटला पाहिजे तुम्हाला, 250 प्रयोग केले त्या नाटकाचे, तुम्हाला माहित नाही तुम्ही रोल काय करताय. चल चल सुरू कर. काय तू काय काय जरा थोडी नजर टाकते. नाही नाही हे झालं, तू बस झालं नजर बिझर. ऐक ना, चल काहीतरी खायला बघ ना, मटार पॅटीस वगैरे. तुला काय द्यायचंय मटार पॅटीस? काय द्यायचंय? तू नायगरा म्हणते, स्वतःकडे बघून मटार पॅटीस म्हणते, लाज नाही वाटत तुला? चला सुरू कर आता, नका खाऊ माझं. सुरू कर महाराणी, चल सुरू कर. चला सुरू करा. दासी नायरा. जी राणी साहेब बोला, मी इथेच आहे, इथे येऊन बोला. दासी असणं जाणा तिकडे, तू काय तिला बोलवतेस? तू जाणा तिकडे. काय बॉडी लँग्वेज आहे रे हिची, कसं होणार नाटक? तिला नाहीच करायचंय, हरवून आली ती. मी काय म्हणते, समजा राणी आली बाहेर अशी चालत चालत आणि तिला बसलेली नायरा दिसली. अरे नायरा काय म्हणतेस, कशी आहेस? बरं ऐक, मला तुला एक निरोप सांगायचा, असं तिने सांगितलं तर. 250 वर्षापूर्वीचं नाटक आहे. अरे बरं झालं भेटलीस, असं नाही म्हणणार. असं डायलॉग नसतात. मी बावळट नाही आली येणारा, कळलं का? मी बावळट नाही आहे, तू इथे यायच असला. उठ अगं, ही काय करू हिचं मी. अरे उगाच हायपर होतो. उभी राहा इकडे, उभी राहा. मुळात तुझी एंट्री इथून नाही, मागे जा, मागून एंट्री घे. नाही आता तुला मागून एंट्री जा. जा काय त्याच आहे रे, कस रे घे. जगते जगते रोल ती. घे दासी नायरा. अमात त्यांना सांगून 12 पोळ्या आणि 3 काळ्या वाटाण्याची उसळ बी विंग मधल्या लेलेंना सुपूर्त करा. 250 वर्षापूर्वी लेले होते बी विंग मधले. समीर ते स्क्रिप्ट मध्ये लिहिलेलं मी बोलले. ही ऑर्डर लिहिलीस मगाशी, अशी करून लिहिलीस ना ऑर्डर. ती वाचशील डायलॉग म्हणून. 250 प्रयोग गेले कुठे रे तुमचे? 250 प्रयोग सांगा मला आधी. अरे का कसं रे ते गलबत कसं उभय वगैरे काय? सगळ्या गोष्टीचा काय प्रॉब्लेम? अरे मग तू काय जरा
नीट करना जा हाँ करते आता ही एनर्जी ऐ समीर हाँ ते संतोष ने तुला सांगितलं ना काय ते काय लुटके झुटके फूड लुटके झुटके नाही रे बाबा लुटतुके फूड इथे रे ते त्याची टॅगलाईन वापरायची नाटकात संतोषला मी सांगितले ते काही जमणार नाही काय अरे राजा विक्रमादित्य लुटतुके फूड्स घ्या का म्हणे अरे काहीतरी सेन्स लावा यार मला ना डोकं नका खाऊ अरे एक वाक्य आहे ना ते सांगायचं ना लज्जतदार चवीची हेमा सांगू टाक ना हेमा लज्जतदार चवीची हमी आहे ते हेमा कुठून आणली अरे काय बोलतस तुझं तुला कळतंय अरे का डोकं खाताय सुरू करा यार सुरू करा करू यार तू चिडतो मला परफॉर्मन्स पाहिजे तालीम पाहिजे मला हो हो हिला उचलायचं रे नको रे चार दिवस आहेत नको कचकच करू ऐक होईल पहिले दोन तीन प्रयोग हलतील करू ना दणक्या एकही प्रयोग करूया एकही प्रयोग हलता का म्हणे तुला खरं सांगतोय मी हॅलो खाऊ नको रे मला सांगतोय निल्या बोल करूया ना दर वेळेस तुमचं करूया 10 मिनिटात 15,000 कलेक्शन दिल्या तू आधी चार्ट बघ अरे चार्ट चार्ट बघ लावणीचा असेल आपलाच आहे ऐक तू ऐक तू लक्ष ठेव तू लक्ष ठेव मी तुला फोन करतो हा आणि ऐक पैसे लावू नको वडा वगैरे खा हा मी करतो तुला फोन करतो अरे बुकिंग व्हायला लागलं रे म्हणजे श्री गणेश झाला रे गणपती बाप्पा सांगते सगळ्या ऑर्डर तुम्हीच घ्या एक मिनिट मी त्यांना फोन करते काय सोनिया हॅलो हा हॅलो 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 हा तुम्ही सगळे आज ऑर्डर घ्याल का मला इथे तालीम सोडून नाही येता येणार पाहू पहिल्या 15 मिनिटात 10,000 बुकिंग झालंय हा मला फोन नका करू ओके ओके बाय 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 ऐका पण जोरदार करा मी ते अशी बसली आता बोर्ड लागल्याशिवाय आपण थांबत नाही अरे बोर्ड लागणार कन्फर्म लागणार जोरदार करायचं आणि ते विशाखा तुझं ते ड्रेस तर बघतो मी थँक्यू छोट्या काका थँक्यू नाही पण परत खाऊ नको नाही तर परत वाढायला करा व्यवस्थित करा प्रेक्षक फक्त थिएटरवर गेले आणि तिकीट काढली माहोलच बदलला यार खरंच खरंच खरं 2 वर्ष आपण हे मिस करतोय ना हे असं किती वाट बघितली रे आपण या सगळ्या गोष्टी सांगू माझी ना खात्री होती एकदा थिएटर ओपन झाली ना की लोक येणार प्रेक्षकांनी आपली जबाबदारी पार पाडलेली आता जबाबदारी आपली आहे उत्तम प्रयोग करणे काय चलो काय म्हणशील ही शिट्टी तुम्ही जी भावना जागृत केली त्या भावनेसाठी आहे एकतर अतिशय रेलेव्हंट विषय अतिशय गरजेचा विषय आणि ही भावना सगळ्यांच्या मनात जागृत होणं खूप गरजेचं होतं सचिन सर थँक्यू कारण 2 वर्ष झाली किती लोक येत आहेत थिएटरमध्ये प्रेक्षक येऊन गर्दी करतायत हे फिलिंगच हरवलं आहे आणि ते फिलिंग परत आल्यावर काय होऊ शकतं किंवा कसं होतं याची आठवण तुम्ही पुन्हा एकदा जागी केलीत आणि अशी जागी केलीत की डोळ्यातून पाणी आलं फार अप्रतिम सोनियाताई खूप मोठा वेलकम तुला तू मूड सेट केलास अख्ख्या स्किटचा आणि तो करेक्ट सेट केलास खूप धन्यवाद इथे आल्याबद्दल पुन्हा कधी फिरत फिरत आलीस तर नक्की ये आम्हाला आवडेल खूप मजा आली थँक्यू थँक्यू सई मस्त परफॉर्मन्स कडक प्रसाद अत्यंत हृदयस्पर्शी विषय होता प्रत्येक रंगकर्मीच्या काळजाला हात घालेला असा ओंकार बने फॅन्टॅस्टिक विशाखा कमाल कॅरेक्टर होतं सम्या माइंड ब्लोईंग सोनियाच्या ताटी उजळलेल्या ज्योती असं झालंय जवळजवळ मी तुला आज मनापासून सांगतो सोनिया नाट्यगृह आणि चित्रपटगृह सुरू झाल्याचा आनंद जेवढा आहे तेवढाच तू रंगभूमीवर परत आल्याचा आनंद आहे या निमित्ताने लोकांना कळेल की सोनिया परचुरी इज बॅक आणि तू आत्ताही त्यावेळेसारखीच रॉकिंग अशी याबद्दल काही दुमतच नाही म्हणजे तुझ्या नृत्यात जितकी सहजता आहे तितकीच
तसूभर जास्तच तुझ्या अभिनयात सहजत आहे. ॲक्च्युली मी सगळ्यांना थँक्यू म्हणते की या रंगमंचानी मला इथे बोलवलं, सचिननी मला बोलवलं आणि सोनीनी मला बोलवलं आणि मलाही खूप छान वाटलं, कारण एक वंदना घेऊन शांतपणे उभं राहून एक घेऊन एक परफॉर्मन्स सुरू करणं आणि एका वेगळ्याच लईला. आम्ही नेहमी विलंबित लईपासून द्रुतलईला जातो, इथे द्रुतलईतनं विलंबितचा ठहराव आणायचा, त्यामुळे फार मजा आली, फारच मजा आली. थँक्यू सगळ्यांना, थँक्यू, थँक्यू सो मच. तुमचंही खूप खूप धन्यवाद.